नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आज निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या स्पेशल एक्सपायरी अनालिसिसमध्ये. उद्या आहे फिन निफ्टीची एक्सपायरी, पाहूया काय आपल्याला मार्केटमध्ये दिसतंय. तुम्ही जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसापासून तसे आजही मार्केटने त्या मनाने मोमेंटम नाही दिले, कारण इंडिया वीक कूल झालेला आहे नॉर्मली, त्यामुळे तो मोस्टली स्टॉपलॉस जास्त हिट करतोय किंवा आपल्याला स्टॉपलॉस खूप मोठे ठेवावे लागतात. परंतु त्यातले तो आता अशी काय कंडिशन लावून उभं थांबलाय की इथून मार्केटमध्ये डाऊनफॉल येण्याची शक्यता जास्त दिसतीये. ओके, तर पाहूया अनालिसिस करून निफ्टी बँक निफ्टीचं आणि स्पेशल फोकस करूया फिन निफ्टीला, जेणेकरून उद्या एक्सपायरीला ट्रेड घ्यायला आणखी सोपं जाणार आहे. सगळ्यात आधी मी सांगेल निफ्टीबाबत. निफ्टीबाबत जर एक पाहायला गेलं तुम्ही तर एक टॉप टेस्ट केला, म्हणजे जी काही रॅली आली ती सस्टेन नाही झालेली, मागील 2 दिवसापूर्वी आलेली आणि आता पुन्हा तो करेक्शन फेजमध्ये 1800 आजचं क्लोजिंग आहे. मग आता 2 गोष्टी असणार आहेत प्रत्येकासाठी, एक असेल की कॉल साईडला कधी बसायचं आणि पुट साईडमध्ये कधी बसायचं. तर 1840 नोट डाऊन करून ठेवा, 1840 वरती आपल्याला कॉलमध्ये एंट्री भेटणार आहे आणि 18500 खाली आपल्याला पुट मध्ये जोरदार एंट्री मिळणार आहे. लक्षात ठेवा 1800 ते 1850 एक पॅसेज आहे 100 पॉईंटचा. तिथे कदाचित वाटेल की मार्केट जोरदार पडतंय का, परंतु नॉर्मली 500 आसपास तो सपोर्ट घेऊन पुन्हा एक बाउन्स बॅक देऊ शकतो, त्यामुळे मोठी मोमेंट किंवा मोठी ट्रेड आपल्याला 1850 खालीच उभी करायची. आणि आणखीन महत्वाची गोष्ट, इथे एक फ्लॅग अँड पोल पण तयार होतोय. तुम्ही जर एक ऑब्झर्व करायला गेले इथं तर फ्लॅग अँड पोल बनतोय, अर्थात तो जो इकडे ब्रेकआउट देईल तिकडे आपल्याला आणखीन जोरदार रॅली मिळणार आहे जवळपास 150 ते 200 पॉईंटच्या रेंजमध्ये. त्यामुळे लक्ष ठेवा आणि 2 पॉईंट दिले त्याच्यावर काम करा. बँक निफ्टीबाबत बोलूया. बँक निफ्टीमध्ये जर आपण बोलायला गेलं तर उद्याच्यासाठी 43900 खूप इम्पॉर्टंट सोने. 43900 खाली तुम्हाला पुट साईडमध्ये जोरदार एंट्री मिळणार आहे आणि 44000 वरती तुम्हाला कॉलमध्ये एंट्री मिळेल. परंतु कॉलसाठी नॉर्मलीवर 250 पॉईंट रॅली मिळू शकते, त्याच्यापेक्षा वर तर त्याच्यामध्ये कॅपॅसिटी दिसत नाहीये. ओके, तर 43900 खाली पुटवर फोकस करायचा आहे आणि 44000 कॉलवर लक्ष ठेवा. परंतु तुमच्यासाठी क्विकमध्ये एक्झिट पॉईंट असणार आहे 44250 ते 300 रेंजमध्ये. ओके, तर हे 2 महत्वाचे पॉईंट झाले. तर त्याच्यानंतर फिन निफ्टीमध्ये येतोय. फिन निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे. थोडं बँकिंग स्टॉक्सवर आपल्याला किंवा फायनान्शियल स्टॉक्स आहेत कंपन्या त्यांच्यावर थोडं आपल्याला लक्ष ठेवायचं. याच्यामध्ये 19380 इम्पॉर्टंट झोन आहे. तुम्ही जर उद्या फिन निफ्टीमध्ये एंट्री करायचा विचार करताय डाऊन साईडला किंवा पुटमध्ये, तर तुमच्यासाठी 19380 खूप भक्कम सपोर्ट आहे. याच्याखाली मोठी मुवमेंट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल आणि त्यातल्या त्यात फिन निफ्टीवर लक्ष ठेवा, कारण फिन निफ्टीचं जे स्ट्रक्चर बनतंय याच्यामध्ये लवकरच त्याच्यामध्ये एक मोठी कॅन्डल जवळपास 100 ते 150 पॉईंटची तयार होऊ शकते असं फॉर्मेशन चालू आहे. काही ग्लोबल प्रेशर्स न्यूज आहेत म्हणजे त्याच्यामुळे मार्केट थोडं डायसी आहे. ओके, परंतु लवकरच एकदा पुन्हा ट्रेंडिंग आणि डायरेक्शन होऊ शकतं. आणि जर तुम्ही पुन्हा एकदा फिन निफ्टीमध्ये विचारत असाल की अरे बाबा कॉलमध्ये कुठे आम्ही बसू, तर 19420 जोपर्यंत क्रॉस करत नाही येतो तोपर्यंत फिन निफ्टीच्या कॉलचा विचार नका करू, नाहीतर विनाकारण तुम्ही ट्रॅप होताल, कारण असाही प्रीमियम मध्ये काही मोमेंटम मिळत नाहीये इंडिया वीक स्कूल असल्यामुळे. तर त्यामुळे तुम्हाला तिथे फोकस करायचं आहे 19420 वर कॉल आणि 19380 खाली पुट, आणि ही जी मधली रेंज असेल तिथे शांत राहायचं, नो ट्रेड झोन तुमच्यासाठी असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचा अनालिसिस. तुम्ही यासाठी आमचे सगळे चॅनल सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामची लिंक खाली दिलेली आहे त्याच्यावरून जॉईन करा, कारण मी रोज सकाळी 8:30 तुम्हाला प्री मार्केट अपडेट पण देत असतो, जेणेकरून तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये समजायला सोपं जाणार आहे. आणि ज्यांना ह्या गोष्टी ॲडव्हान्समध्ये शिकायचे आहेत, सपोर्ट हवा आहे आमच्याकडून, तर तुम्ही आमच्या ऑनलाईन कोर्सचा विचार करू शकता. तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये एक स्टेप पुढचं पाऊल काही ना काहीतरी शिकायला मिळेल. आता मी 4 स्टॉकची नावं तुम्हाला देतोय, नोट डाऊन करून ठेवा, तुमच्या वॉचलिस्टमध्ये तुम्हाला ऍड करायची स्टडी पर्पजसाठी. पहिलं नाव आहे याच्यामध्ये बीएससी इंडिया लिमिटेड. बीएससी मध्ये आम्हाला एक ब्रेकआउटच्या तयारी जाताना पुन्हा तो दिसतोय. 570 लास्ट तो क्लोज झालाय. 573 वरती तुम्ही त्यावर लक्ष ठेवा. 573 वरती याच्यामध्ये एक अपसाईड मोमेंटम आपल्याला मिळू शकतो. 2 नंबरची स्क्रिप्ट आहे, नाव लिहून घ्या, भारत फोर्ज लिमिटेड. भारत फोर्ज मध्ये 824.95 म्हणजे जवळपास 825 रेंजमध्ये तो क्लोज झालेला आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये की 870
27 वरती याच्यामध्ये एक मुन्ना स्पाइक मारेल तो आणि 830 च्या वरती मोठी रॅली तो देऊ शकतो. तर याच्यावर थोडं लक्ष ठेवा तुम्ही 827 च्या वर. याच्यानंतर इन केस मार्केट कंडिशन निगेटिव्ह राहतीये तर हे महत्त्वाचे स्टॉक्स राहू शकतात तुम्हाला याच्यामध्ये. अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड, ओके, अल्केम मध्ये ते 3357 रुपयाला त्यांनी क्लोज केलेला आहे. मला असं वाटतं 3350 च्या खाली अल्केम मध्ये पुन्हा सेलर्स ऍक्टिव्ह होतील, तर तुम्ही अल्केमवर लक्ष ठेवायला विसरू नका. आणि 4 नंबरची स्क्रिप्ट आहे तुम्हाला याच्यामध्ये, टीटीके प्रेसिज लिमिटेड. टीटीके मध्ये 721 लाच क्लोज झालेला आहे. मला असं दिसतंय की याच्यामध्ये 719 च्या खाली तुम्हाला पुन्हा एक तो शानदार डाऊनफॉल द्यायची शक्यता जास्त आहे, तर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. ओके, अशा प्रकारचे स्टॉक्स तुम्हाला याच्यामध्ये अनालिसिससाठी देतोय. आणि हो, तुम्हाला ती स्विंग स्टॉकची लिस्ट दिली होती, तुम्ही ती पाहिली का बरं? मी प्रत्येक आठवड्याला टाकत असतो की जे आमच्या डिमॅट मेंबरसाठी आम्ही देतो. सध्या थोडे दिवस आम्ही फ्रीमध्ये तुमच्या सगळ्यांनाच देणार आहे, परंतु तुम्हाला अशा प्रकारचे डिटेलमध्ये स्टॉक्स विथ टार्गेट विथ स्टॉप लॉस हवे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जावा, तुमचं डिमॅट अकाउंट आमच्या अंडर एकदा ओपन करा, आमच्या टीमशी बोला की डिमॅट अकाउंट ओपन केलं, तुम्हाला तिथे आमच्या एका ग्रुपमध्ये ऍड करून घेतात, जेणेकरून तुम्हाला तिथे स्विंग ट्रेड्स असतील किंवा काही महत्त्वाचे कॉल ऑप्शन किंवा जे काय असतात कॉल आणि पुट तेही तुम्हाला तिथे दिले जातील. या व्यतिरिक्त मी तुम्हाला काय मदत करू शकतो कळवायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्टॉक मार्केट सायकोलॉजीवर जी काय मी पॉईंट दिले होते त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. 1001% रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. थांबतोय इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता स्पेशल मार्केट रिपोर्ट सहित. धन्यवाद.